वर्धा जिल्ह्यातील कारंजा येथील पंचायत समितीच्या नवनिर्मित प्रशासकीय इमारतीचा तसंच श्यामा केअरचं लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार अमर काळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष कांचन नांदूरकर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अंजय गुल्हाणे, पंचायत समिती सभापती मंगेश खौशी, जिल्हा परिषद सभापती नीता गजाम, गटविकास अधिकारी उमेश नंदागव, माजी आमदार दादाराव केचे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे तसंच जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, शेतकऱ्यांच्या दुःख वेदना दूर करण्यासाठी शासनानं अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. कृषी पंपाचे वीज कनेक्शन, सिंचन सुविधा, नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना मदत आणि शेतकरी कर्ज माफी करण्यासोबतच शासनानं आता शेतकऱ्यांचे प्रक्रिया उद्योग उभारण्यास साठी पुढाकार घेतला आहे. अशा छोट्या प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हित साधण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं. या लोकार्पण सोहळ्याला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.